15 दिवस या पद्धतीने बनवलेले लिंबू पाणी पिया आणि वजन चेक करा, सगळ्यांना सांगत फिराल। नमस्कार मित्रांनो, माझं नाव नितीन धुमाळ, आपलं सर्वांचं स्वागत आहे थ्री फिटनेसच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी, पोटाचा घेर कमी करण्यासाठी, चरबी कमी करण्यासाठी लिंबू हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे। अनेक जण लिंबू पाणी बऱ्याच वर्षापासून पीत आहेत, मात्र तरी सुद्धा चरबी काही केल्या कमी होत नाही। नेमकं असं का होतं, वजन का कमी होत नाही, याला कारण म्हणजे 99% लोकांना 99% लोकांना हेच माहीत नाही की लिंबू पाणी नेमकं कसं तयार करायचं असतं आणि ते कशा पद्धतीने प्यावं लागतं। आज आम्ही ह्याबद्दल माहिती सांगणार आहोत। सर्वात आधी आपण बघूया लिंबू पाणी बनवायच्या काही चुकीच्या पद्धती। पहिलं, लोक काय करतात, लोक नॉर्मल टेम्परेचरमध्ये पाणी घेतात आणि त्यामध्ये लिंबू पिळतात आणि नंतर हे पाणी पिलं जातं। मित्रांनो, ही अत्यंत चुकीची पद्धत आहे, याने तुमचे वजन कधीच कमी होणार नाही। दुसरी पद्धत आहे, नॉर्मल टेम्परेचरचे पाणी किंवा कोमट पाणी लोक घेतात, त्यामध्ये लिंबू पिळलं जातं, त्यानंतर त्यात थोडेसे मध टाकले जातं आणि हे मिश्रण लोक पितात, याने सुद्धा मनावर तितका फरक पडणार नाही। तिसरी पद्धत आहे, जास्त टेम्परेचरमध्ये पाणी लोक घेतात, अर्थात गरम पाण्यात लिंबू पिळला जातो आणि मध टाकले जाते आणि हे मिश्रण लोक घेतात। मित्रांनो, ज्यावेळी गरम पाण्यात आपण मध मिक्स करतो त्यावेळी त्या मधाचे गुणधर्म आपल्यापर्यंत पोचत नाही, उलट पक्षी जास्त तोटे आपल्याला या मधाचे होतात। चौथी गोष्ट आहे, मित्रांनो, बरेच जण लिंबू पाणी आणि त्यावर साखर मिक्स करून पितात, ही तर अतिशय चुकीची पद्धत आहे। साखर मिश्रित लिंबू पाणी जर तुम्ही पीत असाल तर वजन कमी होण्याऐवजी 100% वाढणार हे नक्की, कारण ही जी साखर आहे ती लिंबाचे सर्व गुणधर्म नष्ट करते, सिट्रिक ऍसिडला हानी पोहोचवते आणि त्यामुळे तुम्हाला त्याचे लाभ मिळत नाही। तर मित्रांनो, 99% लोक याच पद्धतीने लिंबू सरबत बनवतात। आज आपण जाणून घेणार आहोत की योग्य पद्धत कोणती आहे। मित्रांनो, लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि सिट्रिक ऍसिड हे दोन घटक मोठ्या प्रमाणात आढळतात आणि या दोन घटकांच्या प्रभावामुळेच आपलं वजन कमी होण्यास खूप मोठी मदत होते। लिंबामुळे आपली जी पचनक्रिया असते ती सुधारते, पोट दुखणे, पोट फुगणे या तक्रारी सुद्धा दूर होतात। या दोन घटकांमुळे चरबी सुद्धा विरघळायला फार मोठी मदत होते। लिंबामुळे आपली पचनक्रिया जी आहे ती सुधारणार आहे, पोट दुखणे, पोट फुगणे या तक्रारी सुद्धा दूर होतील। या दोन घटकांमुळे चरबी सुद्धा विरघळायला फार मोठी मदत मिळते। मित्रांनो, तर मित्रांनो, ह्या पद्धतीने बनवा आता लिंबू पाणी। सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला किसणी घ्यायची आहे आणि आपल्याला लिंबाची साल किसून काढायची आहे। आपल्याला फक्त ती साल काढायची आहे, त्यासाठी तुम्ही योग्य असेल ती वस्तू वापरून साल काढू शकता। लिंबू तोपर्यंत तुम्हाला किसायचा आहे जोपर्यंत लिंबाच्या आतला सफेद भाग दिसत नाही। आता आपण एक ग्लास पाणी घ्यायचं आहे, म्हणजे साधारण 250 मिलीलिटर पाणी, आणि ते पाणी आपल्याला तापत ठेवायचं आहे। जास्त पाणी तापवायचं नाही आहे, साधारण कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम त्या पाण्याला उकळी येऊ द्यायची नाही आहे, एवढं गरम पाणी। आता हे पाणी एका ग्लासमध्ये घ्यायचं आहे आणि जी साल किसून काढली होती ती 1 चमचा साल ग्लासात टाकायची आहे। त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते झाकून ठेवायचं आहे। लिंबाच्या सालीमध्ये लिंबाच्या रसापेक्षा 10 पट जास्त गुणधर्म असतात मित्रांनो, आणि या सालीतील औषधाची गुणधर्मच आपल्या पोटाचा घेर आणि चरबी कमी करायला मदत करते। आता मित्रांनो, हे मिश्रण तुम्हाला साधारण कोमट होऊ द्या, 5 ते 10 मिनिटं जाऊ द्या। पाणी कोमट झाल्यावरती त्यात 1/2 लिंबू रस पिळायचा आहे, सोबतच त्यात 1/2 ते 1 चमचा मध तुम्हाला मिक्स करायचा आहे। फक्त चव येण्यासाठी मध घ्यायचं आहे, मध नसेल तरी काही हरकत नाही। तर मित्रांनो, हे मिश्रण आता कोमट आहे आणि ते तुम्ही आता पिऊ शकता। हे मिश्रण तुम्हाला सकाळी उपाशीपोटी प्यायचं आहे, साधारण आठवड्याभर हा प्रयोग करायचा आहे। मित्रांनो, तुम्हाला तुमच्या वजनामध्ये घट झालेली दिसेल, तुमचं कोलेस्ट्रॉल जो आहे तो पण तुम्हाला त्याच्यामध्ये पण घट झालेली दिसेल, तुमच्या चेहऱ्यावरती एक प्रकारची वेगळी चमक तुम्हाला दिसून येईल मित्रांनो। आणि अजून एक फायदा म्हणजे तुमचं जे यकृत आहे ते सुद्धा निरोगी राहतं, साफ राहतं। तर मित्रांनो, हा प्रयोग तुम्ही नक्की करून पहा, तुमच्या वजनामध्ये नक्कीच घट झालेली तुम्हाला दिसून येईल। पण मित्रांनो, हा प्रयोग करत असताना तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये, तुमच्या वर्कआउटमध्येही लक्ष द्यायचं आहे, बरोबर की नाही, नाहीतर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही।
तर मित्रांनो, उपाय तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत हा शेअर करा. जुने मित्रांनो, जर तुम्ही आपल्या थ्री फिटनेसच्या मराठी यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनला हिट करा, लाईक करा, कमेंट करा. अजून काही तुम्हाला काही तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका, जेणेकरून त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ बनवू. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या पुरते एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.